मेघा नागपूर केंद्र आहे सकाळचे दहा वाजून अठ्ठावन्न आहे राज्यात आज घडलेल्या नाटकीय घडामोडीत भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोघांना आज सकाळी शपथ दिली आज घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं असून राज्याच्या हितासाठी हा निर्णय घेतला असल्याचं भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नसून हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहा शिवसेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या अनपेक्षित घडलेल्या घडामोडीवर बोलताना राजभवनाचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी पाठीत खंजीर खुपसला असल्याची प्रतिक्रिया दिली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन करणारा ट्विट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास रथ वेगानं पुढं जाईल असा ठाम विश्वास असल्याचं त्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं एकदाच वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं सर्व मंत्रालयं आणि राज्यांना दिशानिर्देश जारी केले आहे पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली औरंगाबाद शहरातल्या प्रदूषणाच्या समस्यांचा कारणांना शोध घेऊन त्यावर उपाययोजना केली जाईल असं आश्वासन केंद्रीय पर्यावरण आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल केलं औरंगाबाद इथं चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात बोलत होते औरंगाबाद इथं जागतिक बौद्ध धम्म परिषदेला काल सुरुवात झाली अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघानुशासक भदंत सदानंद महास्थवीर भद भदंत महानायक महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचं उद्घाटन झालं भारत आणि बांगलादेश दरम्यान कोलकाता इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या तीन बाद एकशे चौऱ्याहत्तर धावा झाल्या विराट कोहली एकोणसाठ तर अजिंक्य रहाणे तेवीस धावांवर खेळत आहे याबरोबरचे बातमीपत्र संपलं नमस्कार